आमच्या मंडळाकडून आम्ही एक बाप विषय घेऊन येत आहोत. होय होय बाप, बाप 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 एका खऱ्या अर्थाने जगणं शिकवणार तुम्हा आम्हा सर्वांच्या कुटुंबातील पडदा मागचा कलाकार म्हणजेच बाप. तर मग चला पाहूया अशाच एका बापाची कहाणी. ही कहाणी सादर करीत असताना आमच्या मंडळाकडून हयात नसलेल्या सर्व बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व बाबांना आदरपूर्वक नमस्कार. आपला श्रीकृष्ण क्रिकेट क्लब. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. तर पाहिलं मंडळी नू ही आजकालची फॅशन, काय नाचतान काय हसतान हे ऐसत आई तू बाबा मी करत करत परब्या बाप होण्याचा दिवस उमगवला. अभिनंदन अभिनंदन, तुम्ही बाप झाला, तुम्हाला पोऱ्या झाला. थँक्यू थँक्यू डॉक्टर, मी त्यांना बघू शकतो? हो हो जरूर जा. ऐकलंस का, ज्या क्षणी तू आई आणि मी बाबा झालो होतो तोच क्षण आज आपल्या पोराच्या नशिबी आलाय आणि हो आपला नातू उद्या घरा येणार आहे. काय झालंय तुम्हाला, आवरा कला नाचताय तुम्ही? अग मी बाप झालोय बाप, मी जाम खुश आहे. आपण ना आपल्या पोऱ्याला जाम मोठं करायचं, त्याला खूप शिकवायचं. मी ना आपल्या पोऱ्याचं नाव पण ठरवलंय दत्तू. कसं वाटलं तुला? जाम भारी, तुम्हाला आवडलाय ना, मग आपण दत्तूच नाव ठेवू. तर पाहिलं मंडळी नू बाळाच्या आगमनाने बाप किती आनंदी झाला होता. ते बाळाच्या गोड बोबड्या बोलांनी, त्याच्याशी हसताना, त्याच्याशी खेळताना आम्हा सर्वांची खूप दमचाक होत होती. त्यातच तो कधी दुडू दुडू धावायला लागला कळलंच नाही. नाही हा दत्तू. आई जाऊ का ग खेळायला? दत्तू नको, बाबा मारतीला, तू आधी अभ्यास कर. आई जातो ना ग खेळायला, मी आल्यावर अभ्यास करीन. आई जातो ना ग. जा बाला, पण लवकर ये घरी, मस्ती करू नकोस. ये माझी लाडकी आई. बाबा, दत्तू खेळताना पडला आणि त्याच्या हाताला खूप लागलंय, तो रडतोय. आई ग माझा हात खूप दुखतोय. आई काय रे दत्तू, काय झालं? बाबा ओ बाबा खूप दुखतोय. बाबा आई कुठे? दत्तू घाबरू नको, मी आहे ना. चल आपण डॉक्टर कडे जाऊ, आई पण येते. हा अहो काय झालंय माझ्या दत्तूला, कुठं आहे तो, मला बघायचंय त्याला. अग आधी तू शांत रे, काय नाही झालंय आपल्या दत्तूला, डॉक्टर चेक करतात ना त्याला. तू काळजी करू नकोस, तू बस आहे. तुमच्या मुलाचा हात फ्रॅक्चर आहे, आपल्याला त्या जागी प्लेट बसवायला लागेल आणि त्यासाठी ऑपरेशन करायला लागेल. त्याचा खर्च कमीत कमी 1,00,000 रुपये. अहो तुम्ही कधी आणणार आवरा पैसा? अग तू थांब जरा,
मी बघतो काय ते. आता मी काय करू, कोणा जवळ हात पसरू, सोनं घाण ठेवू कि नको ठेवू, परत त्याच हप्तं कस भरायचं. जाऊ दे पुढचं पुढे बघू, आता मला माझा पोऱ्या महत्वाचा आहे. अहो काय झाली का पैशाची व्यवस्था? तू कनाला फिकीर करतस, मी हाय ना, आपल्या दत्तूला मी काय सुद्धा होऊन देणार नाही. चल आपण त्याला बघू. तर पाहिलंच मंडळीनु, अचानक येणाऱ्या या संकट समयी कुटुंबाच्या मागे जो खंबीरपणे उभा असतो तो वापच असतो. मुलाच्या दुखण्या फुटण्यावर अस्वस्थ असतो तो वापच असतो. उशीर घेऊन झोपला नसेल कदाचित, पण तो रात्रभर जागा राहतो तो वापच असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरचा मार्गदर्शकही तो वापच असतो. हा काही नाही, काही तुला काय माहित, कवर टेन्शन आईलंय मला. पेपर तर चांगले गेले, देवा पास जायलो पाहिजे, नाहीतर माझा बाप माझी वाट लावेल. अरे दत्तू आज रिझल्ट आहे ना. अरे टेन्शन नाही काय वाच, तू अभ्यास केलास ना, मग कनाला घाबरतस. चल चेक करू मोबाईल वर. हा करतो. हा 2x1 252 253 40%. किती? 40% हो बाबा. दत्तू आवरे कमी मार्क्स कसे मिळाले तुला? माझी ऐपत नसताना तुला एवढ्या मोठ्या क्लास मध्ये लाखो रुपये भरून मी तुला ऍडमिशन मिळवून दिले, तुझ्या खाण्यापिण्याचे लाड पुरवले, टायमा टायमाला तुला अभ्यासात मार्गदर्शनही केलं, पण सर्व पाण्यात घालीलस तू. हो बाबा मी नापास तर झालो नाही ना. अरे दत्तू कला आवरा रागवतस, अहो काय बोलताय त्याला. याच्या क्लासच्या फी साठी नाही ना त्या लोकांकडे हात पसरी ना, स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता दिवस रात्र काम केलं, तुला तर सर्वच माहित आहे ना आपण काय काय केलंय. असो रेव दे, याला काय समजायचं नाही. तर पाहिलंच मंडळी नु, आपल्या मुलाचं भलं व्हावं यासाठी नेहमी झटत असतो तो वापच असतो. तसेच तो घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजीही घेतो, सगळं सगळं तो मॅनेज करतो. आणि हे सर्व करत असताना एकीकडे दत्तू ऐन तारुण्यात येतो. दत्तू हे घे 10,000 रुपये आणि उद्या ते बँकेत भर, कारण पुढच्या महिन्यात माझा लोनचा हप्ता जाणार आहे. आणि असला सांग मला ये वाला उशीर होईल, मी पार्ट टाइम कामासाठी चाललो आहे. चल येतो मी. हो बाबा. काय रे दत्तू, पार्टी देणार होतास ना कामाला लागल्याची, मग काय म्हणतस? ऐसं पण आमच्या घरी कोण नाही, माझ होऊनच जाऊ दे. ठीक आहे देतो, चल पार्टी. हा पण तू सचिनला पण कॉल करून सांग, आणि हो जेवणाची ऑर्डर ही दे, मी आयलोच. काय रे सचिन कैसास? दत्तूला घेऊनच आईलास डायरेक्ट? मानला भावा तुला डायरेक्ट बीएमसी मध्ये जॉब, नशीब जाम जोरन आहे तुझं. काही नाही रे, ही सर्व माझ्या बापाची करमत आहे, त्याने तुशीला लावला होता. अरे ते सर्व सोडा रे, ऑर्डर तर काय झालं, जाम भूक लागली आहे. ती बघ आईलीच वाटते. जा घे जा, मी आईलोच मुतुंशी. अरे इतना लेट क्यों हुआ? कुछ नहीं साहब, वो थोड़ा काम था. साहब आपका ऑर्डर और ये बिल, मुझे और जगह जाना है, प्लीज ये बिल जल्दी दे दो. अरे पक्या थांब, पार्टी माझी आहे, बिल मी देणार. हे घे दे त्याला, आणि टीप पण दे बिचाराला, औरा जीना चढून आलाय. बाबा बाबा तुम्ही तर पार्ट टाइम काम करत होता ना? जी सर.
वो क्या है ना, मेरा एक बेटा है दत्तू, उसको बीएमसी में नौकरी मिलने के लिए मैंने एक बड़ी फीस भरी थी और उसको चुकाने के लिए मैं ये पार्ट टाइम काम कर रहा हूँ। साहब जल्दी पार्सल ले लो। वो क्या है ना, मुझे और दो जगह डिलीवरी देने जाना है, वहां लेट हुआ तो मुझे समझने के लिए मेरा बेटा नहीं होगा। तर पायलट मंडळी नु बाप हा कुटुंबासाठी एक लढाई लढत असतो, त्यात तो कधी जिंकतो तर कधी हरतो। त्या लढाईत झालेल्या जखमांना तो अलगद आपल्या पापण्यांखाली लपवतो आणि कुटुंबासमोर हसत राहतो। पुरुष आहे ना तो, त्याला रडण्याची परवानगी नसते। सर्व प्रसंग आनंदाने साजरे करून तो मात्र मनातच उडत असतो, तो बाप असतो। खुश आहे, मुलाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखं वाटतंय। आता तो आणि त्याचा संसार। काय मंडळी नु, लग्नाला मजा आली ना? हो येणारच। मग आता काय पुन्हा ते? आई तू बाबा मी करत करत दत्तूला मुलगी होते आणि तिच्या संगोपनात 5 वर्षे कशी आनंदात निघून जातात कळलीच नाही। काय झालंय तुम्हाला? काय नाही ग, जरा छातीत कळ आली। मी पाणी आणू का तुम्हाला? थांबा थांबा, मी पाणी आणते। जन्मापासून ते आज लगीन लावून देईपर्यंत सर्व जबाबदाऱ्या नेटाने पाड पाडत आलो। सगळी कर्तव्य संपली, जबाबदाऱ्या ही संपल्या, देवाचे आभार मानतो। पण आता मात्र थकलो। अहो अहो, खाली का पडलात तुम्ही? तुम्ही बोलत का नाही? अहो उठा ना, उठा दत्तू। अरे दत्तू बघ ना बाबांना काय झालंय, ते काहीच बोलत नाहीये। काय 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 झालं? अरे अरे बाबा ना बघ ना काय झालंय। बाबा ओ बाबा, बोला ना काहीतरी। दत्तू, अरे दत्तू, तुझे बाबा गेले रे आपल्याला सोडून। अहो अहो, बाबा ओ बाबा, का असे सोडून गेला ता मला? आम्हाला तुमची खूप गरज होती हो बाबा। बाबा बाबा उठा ना, तुमचं सर्व ऐकेन हो आम्ही। हो बाबा उठा ना बाबा। बाबा बाबा। कसा मी राहू, बोल कुठे जा।
बापाविना आयुष्य काय असत? बाप ते या जगातून गेल्यावरच कळत. बाळा बापाची भूमिका कधीच बदलत नाही, फक्त पात्र बदलत असत. काल तुझ्या जागी मी होतो, आज त्याच जागी तू हास, उद्या त्या जागी दुसरं कोणी असल, पण ना त्याची कर्तव्य बदलणार ना त्याची भूमिका. तुम्ही मुलं आईच गाणं गातात, आईवर कविता करतात, पण बाबांसाठी तुम्हा मुलांकडे शब्दच नसतात. तुम्ही मुलं शपथ सुद्धा आईचीच घेतात. बाप शपथेच्याही लायकीचा नसतो. बाप असतो मुलाच्या आणि आडनावाच्या मध्ये केवळ फक्त नावापुरता. स्वतःचे डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात, पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात. पण मग असं असूनही बाबा मेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का भरते? का उघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस? का वाटत मुलांना की आपण बेसारा झालो आहे म्हणून? पाहिलं मित्रांनो, बाप मुलाच नातच असं असत की ते कधी संपत नाही, ते असंच निरंतर चालू राहत. तुम्हा सर्व प्रेक्षकांना या निमित्त हेच सांगणे आहे की तुमच्या आयुष्यात प्रत्येक मोठ्या वळणावरचा मार्गदर्शक हा बाप असतो, हे तुम्ही जाणून घ्या. जोपर्यंत बाबा आहे तोपर्यंत त्याच्या सोबत जगा. त्याला काय हवे नको तेही बघा. कधीतरी त्याचीही प्रेमाने विचारपूस करा, कधी त्याच्याही मनातलं प्रेम ओळखा. आयुष्य सुंदर आहेत, बाबांच्या मैत्रीने ते अजून सुंदर बनवा. इतकंच सांगणं आहे तुम्हा सर्व प्रेक्षकांना.